बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मालेगावच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे कृषी मंत्री आमदार दादाजी भुसे यांनी हॉटेल मराठा दरबार येथे सर्व पक्षीय बैठक बोलवली होती. यावेळी मंचावर सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार दादाजी भुसे यांच्या या भूमिकेचे अनेकांनी तोंड भरून कौतुक केले. सर्वप्रथम आमदार दादाजी भुसे यांनी मालेगाव तालुक्यासाठी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा उपस्थितांना सांगितला. रुग्णालय आहे, त्याचं अपग्रेडेशनचा प्रस्ताव आपण शासन पातळीवर सबमिट केलेला आहे आणि लवकरच त्याला सुद्धा मला वाटतं की मान्यता मिळेल. तालुक्यामध्ये साधारणतः एक 50 बंधाऱ्यांची कामं आपण प्रस्तावित केलेली आहे. थोडस निधीचं अडचण असल्यामुळे ती थांबली होती, परंतु अपेक्षा आहे की पुढच्या महिन्यामध्ये त्यांना आपल्याला परवानगी मिळेल आणि ती कामं पण आपली सुरू होतील. आपल्या तालुक्यातले जे दोन लघु पाटबंधारे योजना आहेत, बोरी आंबेदरी आणि दही कुठे, या दोन्ही धरणांचं जे काही कमांड एरिया आहे, ज्या शेतांना आपण पाणी द्यायचो, साधारणतः कदाचित 40-1 वर्षापूर्वी ही धरणं आपली झाली, कालवे झाले, परंतु लिकेजेस कॅनॉलमधनं लिकेजेस जास्ती असल्यामुळे आपल्या कमांड क्षेत्राला ते पाणी पोहोचत नव्हतं आणि जे काही नियोजित त्याचा कमांड एरिया होता त्याच्या 50% सुद्धा इरिगेशन आपण आतापर्यंत करू शकलेलो नव्हतो. आणि म्हणून ही गळती थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आपण मेन कॅनॉल हे पाईप बंद कालवे करायला घेतलेले आहे. कदाचित महाराष्ट्रातला हा म्हणजे जुन्या योजनांमध्ये हा पहिला प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. दाभाडीला सटाणा जो रोड आहे त्याचा आपण जसं डोंगराळे हा नॅशनल हायवेमध्ये माननीय आमदार गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाला कॉन्क्रीट रस्ता, त्याच धर्तीवर डांबरी रस्ता तर टिकत नव्हता आणि म्हणून PWDच्या माध्यमातून आपण कॉन्क्रीट रस्ता करायला घेतलेला आहे. आत्ताच्या घडीला टेरे सोयगाव चौपुलीपासून तर दाभाडी बायपासपर्यंत 3 टप्प्यामध्ये त्याला आपण मान्यता मिळालेली आहे आणि टप्प्याटप्प्याने त्याचं काम आता पुढे जात आहे. त्याच्यासोबतच टेरे सोयगाव चौपुलीपासून तर चर्चपर्यंत कॉन्क्रीट रस्ता आपण मंजूर केलेला आहे आणि त्याचंही काम आता लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर उपस्थित सामाजिक कार्यकर्ते व राजकीय मंडळींनी आपापल्या सूचना मांडल्या. चालू आहे अनेक वर्षापासून, अत्यंत रहदारी वाढलेली आहे आणि गाड्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढलेली आहे. एसटी म्हणजे एसटी वाहक जे आहेत ते बिचारे जीव धोक्यात टाकून तिथून गाडी निघतात. आपण इथलेच रहिवासी आणि स्वतः आपण मंत्री आमच्या अतिशय जवळचे म्हणून मला मांडता येत आहे आपल्यासमोर. माझी ही विनंती आहे की आपण त्या पुलाचं काम त्वरित पूर्ण करा. वडलोपारची 93 लाख घेतलेलं कर्ज होतं 3 लाख रुपयाचं, ते आता 19 लाखावर जाऊन ठेपलं आहे. जिल्हा बँकेने माझी जमीन निलावाला काढलेली आहे. जाताना तिथं ते OTS वगैरे त्यांची बोलण्याची भाषा सुद्धा चांगली नाही आहे, शासनाची प्रशासनाची व्यवस्थितपणे बोलत नाही. तुमचं कोणी आमदार असेल ते सगळं बाजूला ठेवा ह्या पद्धतीचं त्यांचं बोलणं आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने निलावाला जे लोक टाकलेले आहेत, दलाल आहेत, अगदी दलाल आहेत की ज्या दलाला 5000 रुपये भरून तो निलाव घेऊ शकतो, तर ती निलावाची रक्कम सुद्धा त्यांनी वाढवली पाहिजे की त्याची खरोखर परिस्थिती आहे का निलाव घेण्याची. फक्त लिटिगेशनसाठी तिथं दलाल निलाव घेत आहे. आणि माझ्या जमिनीचा 2 वेळा निलाव झाला. मला सोनं गहाण ठेवून मी तिथं 5 लाख रुपये भरलेले आहे, पण माझी 19 लाख रुपये म्हणजे दाम दुप्पटच्या 4 पट त्यांनी रक्कम काढलेली आहे. म्हणजे 3 लाख घेतलेले होते आमच्या वडलोपार्जित कर्ज, आता ते 19 लाखाला भरणार आहे. आणि त्याच्यात ते OTS म्हणत नाही, राष्ट्रीयकृत बँका 10-20 लाखाचं कर्ज मुद्दलमध्ये सेटलमेंट करत आहे. महाराष्ट्र बँक असो, युनियन बँक असो, पण ठाऊक आहे आपल्याला की ही जिल्हा बँक आहे ही करू नाही शकत, पण दाम दुप्पट तरी केलं पाहिजे तिने, एवढंच माझं म्हणणं आहे. तिथं जर आपण थोडंसं लक्ष हे केलं तर साहेब ते थोडंसं दातडक त्याला आपण चालना द्यावी, जेणेकरून आपण कृषी खात्याच्या संदर्भात एवढी विद्यापीठं कॉलेजेस आपण आणणार आहात तर पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने वांजुळपाडा हे होणं गरजेचं आहे. कारण मांजरपाडा झालं पण वांजुळपाडा होणार म्हणून मंजुरीसुद्धा झालेली होती, अजित पवारांनी डिक्लेअर केलं होतं, तर त्या गोष्टीला आपण चालना द्यावी ही एक विनंती. अशी आपण कृषी खात्याच्या संदर्भात कॉलेजेस काढले
पण मेडिकल कॉलेज निघालं पाहिजे, MBBS विद्यार्थ्यांना शिकता आलं पाहिजे, त्यासाठी मेडिकल कॉलेजसुद्धा आपण करावं. दुसरी गोष्ट अशी, शिव कॉलनीमध्ये माझ्या घरात 5-5 फूट पाणी जात होतं, परंतु आपण तिची भुयारी गटार केली. निलेश आहेर यांनी खूप मदत केली त्यावेळेस. तिथे भुयारी गटारमुळे संपूर्ण पाणी गिरणार नदीत निघून गेलं आहे आणि आमच्या कॉलन्यांमध्ये आता पाणी राहिलेलं नाही. म्हणून सन्माननीय व्यासपीठ आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आज ही विकास कामात आमचं गाव मानमाथावर येतं. आम्ही प्रवेश करताना तुम्ही आम्हाला सांगितलं मानमाथेचे आले हो, आम्हाला आनंद झाला. पण दादासाहेब, आमचं गाव 26 गाव योजनेतून पाणी पुरवठा होत असतं आणि जेव्हा आमचं 42 गावातून 26 गाव झालं तर ती यंत्रणा होती 26 गावांसाठीच होती. पण तालुक्याच्या काही भागासाठी आपण 10 ते 12 जोडी गावांना ते पाणी वळवलं, त्या यंत्रणेतून ते पाणी कमी व्हायला लागलं. आज आम्हाला 2100 रुपये वर्षाला पाणीपट्टी भरावी लागते. 2100 रुपये पाणीपट्टी ही 3 ते 60 दिवसासाठी आहे दादासाहेब, पण आम्हाला 10 दिवसातून एकदाच पाणी मिळतं. म्हणजे आमच्यावर एवढा अन्याय आहे आणि जे पाणी येतं ते दूषित पाणी येतं. सगळी लाईन दैवापासून तेव्हा किन्नाऱ्यापासून धरली तर इसवापर्यंत एंडला सगळे लिखितच झाले. ही मतदारसंघवाईज बैठक नाही, पण ही आपली तालुक्याच्या विकासाच्या कामाची बैठक आहे. म्हणून आम्हाला वाणी म्हणून आपण तिथे लक्ष द्यावं आणि आम्हाला सुरळीत पाणी, भगवंताने आज एवढं पाण्याचं जमारी मोठी उत्पन्न झाली याच्याकडे आपण लक्ष द्यावं आणि ती 26 गाव योजना सुरळीत कशी चालेल याकडे लक्ष द्यावं ही विनंती करतो. सन्माननीय सुरेश नारायणकर, सन्माननीय बापूसाहेब, सन्माननीय भोसलेजी, सामान्य रुग्णालय येथे रुग्णांच्या व्यवस्थेसाठी रुग्णांचे जे नातेवाईक येतात त्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणासाठी शेडची निर्मिती व्हावी ही माझी छोट्याशा कार्यकर्त्याची छोटीशी विनंती आहे, ती मंत्री महोदयांनी घ्यावी असं मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मी अनिश स्वरूप, एक सामाजिक कार्यकर्ता, ग्राम पंचायतचा मालेगाव तालुक्याचा संघटक. मालेगाव शहरात आपल्या आग्रा रोडवरून धुळे, 40 गाव, जळगाव इकडनं येताना मालेगाव शहराचा जो बायपास आहे तिथे बोर्डच नाही आहे की हा इकडचा रस्ता हा मालेगाव शहराकडे जातो. तिथे एक साधा बोर्ड देखील नाही आहे, त्यामुळे अनेक प्रवासी तिथे चक्रावतात, ते अनावधानाने पुढे जातात. मग काय होतं की पुढे गेल्यानंतर मग बऱ्याच जणांना मालेगावचा 5-5 किलोमीटर होतो, मग तिथून ते रॉंग साईड टर्न मारतात आणि त्यामुळे बरेच ऍक्सिडेंट होतात. काही लोक मनमाड चौकीपर्यंत पोहोचले जातात, काही नाशिक रोडला देखील लागून जातात. आणि तसं तो जो सर्व्हिस रोड आहे तो तसा कंटिन्यू पुढे नसल्यामुळे साहेब मी नकार सेवक धन्यवाद केले. साहेब पावसाळा चालू झाला ना, बायगावपासून तर ज्या ज्या नदी किनाऱ्याला जेवढे वस्ती बसलेली आहे सगळ्यांना असं जूग आवडतो पाणी, पिशवं जास्त पाणी आलं तेवढे एक संरक्षण भिंत. आणि साहेब तुम्ही एक आपल्या येडच्या कामाचं उद्घाटन केलं होतं, आपलं नवीन फुल तर भोसले पण त्या ठेकेदाराला काहीतरी ब्लॅकलिस्टमध्ये टाकून दुसऱ्याला काम करायला हवं साहेब. तिसरा विषय असा, 15-20 हजारची वस्ती आहे साहेब, बायगाव 97 बायगाव चर्चगेट वगैरे अंत्यविधीला हिंमतनगर यायला जागा नाही सर, विद्या मंदिरवाल्यांनी ती जागा रस्ता करून टाकलेला आहे. तर आज परवाच्या दिवशी एन कोऱ्या गेला ना, ते लोक इथे 1.5 किलोमीटर फिरून तिथं अंत्यविधीला आले. तर तुमच्या माध्यमातून म्हणा आमच्या माध्यमातून आम्ही तिथे लेटर दिले संस्थेला, तुम्ही बी तेवढं विनंतीपूर्वक पुढाकार घेऊन जरा रस्ता करा सर. जे कार्यवाहन जे लोक येत आहेत, ज्या लेडीज येत आहेत त्यांना स्वच्छता कोणाचे सोय कुठेच पूर्ण मालिका महिलांसाठी का जेंट्ससाठी कोणासाठीच नाही, लोकांसाठी नाही, स्वच्छता करून नाही कुणी, सगळे ओपन मध्ये जात आहेत, काही लेडीज कुठे जातील ओपन. शेतकरी बसतात भाजीपाला विकायला शुक्रवार बाजारातले, त्याच्यानंतर बाजार समिती ते पावती बंद करण्यात यावी, कारण की प्रत्येक शेतकरी हा पेट्रोल डिझेल महागाईमुळं त्यांचं आधीच आर्थिक नुकसान झालेलं आहे. म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो, तर शासनाने आम्हाला ह्या सर्व गोष्टी लवकरात लवकर दिल्या पाहिजे आणि लवकरात लवकर मालेगाव शहराला एक शासन नियुक्त आरोग्य अधिकारी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत या सर्व गोष्टींवर कुठेतरी नियंत्रण येणार नाही. अधिकाऱ्यांचाच विषय येतो साहेब, ज्या पद्धतीने तुम्ही एवढी कामं मंजूर केली, जी जी कामं ज्या ज्या लोकांना दिलेली आहेत त्यांच्या वर्क ऑर्डरची मुदत संपलेली आहे,
माझी एकच विनंती राहील की ज्या ज्या लोकांनी त्यांच्या वेळेत काम पूर्ण नाही केलं त्यांना लगेच ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं गेलं पाहिजे. अंतरिणींनी इतके काम केले, एकशे एक काम केले, पण एक काम नाही केलं. दलितांच्या, आंबेडकरीवादींच्या, बौद्धवासियांच्या, बौद्ध लोकांच्या अस्तित्वाचा जो प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा, ना कोणीच त्याला हलवायलाच तयार नाही. काय वजेल काम दादा भुसे साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे, करत राहतील. कारण आपल्या गावाची शान आहे, बाण आहे, पुऱ्या महाराष्ट्रात नाव आहे, शेतकऱ्यांमध्ये नाव आहे. आमच्या आया बहिणींच्या तोंडात दादा भुसेंचं कळकळीनं बेबीच्या टिड्यापून सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा यांनी स्वतः काळजी घेऊन कोणता पक्ष काय अजून बाजूला ठेवा, कोण आंबेडकर पक्ष असून तो बाजूला ठेवा, स्वतः यांचा पक्ष म्हणून दादा साहेब भुसे मंत्री मोदी यांनी पुतळ्याचं काम करावा, ही मी कळकळीची विनंती. त्या मार्गाची प्रजन्य मार्ग आहे, त्या मार्गावर प्रजन्य राजाचं आगमन झालं की त्या मार्गावर अनेक अपघटना दुर्घटना होत असतात, त्या रोडाचं काम आपण लक्ष वेधून करून तो मार्ग दुरुस्ती करावा अशी माझी विनंती आहे. माझं नाव कैलास तिसगे. कृषी उत्पन्न बाजार समितीत माझं छोटस एक दुकान आहे. मी मंत्री साहेबांना विनंती करेन की बऱ्याच वर्षापासून मार्केटमधील प्रथम ग्रेड ते गेटपासून शौचालयपासून तर मेन बाजार समितीपर्यंत एक रस्ता आहे, त्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे. जेव्हा पावसाचं पाणी येतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात चिखल होतो आणि आमचे छोटे मोठे शेतकरी बांधव आपल्या टू व्हीलरनी किंवा सायकलीवर भाजीपाला किंवा कुठलेही उत्पन्न साधन असं ते घेऊन येत असताना मध्यंतरी 2 ते 3 शेतकरी त्या चिखलाच्या पाण्यात पडले आणि त्यांच्या मालाचं मोठं नुकसान झालं. त्यातल्या त्यात त्या पाण्यामुळे मार्केटातील जी स्वच्छता आहे त्या स्वच्छतेवर जर आपण लक्ष दिलं तर तो मधला दुसरा जो मधला जो गेट आहे त्या गेटमधून वारंवार तिथं वेस्टेज असलेलं मग भाजीपाला असेल जो विकला गेला नाही तो वेस्टेज तिथं त्या तिथं फेकले गेलेला आहे आणि त्याच्यामुळं अतिशय दुर्गंधी आणि शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं. म्हणून मी साहेबांना विनंती करेन की या दोघी गोष्टीकडे लक्ष द्यावं. सन्माननीय कृषी मंत्री दादाभाऊ भुसे, त्याचबरोबर आमदार मुक्तीसाहेब, नानासाहेब, त्याचबरोबर व्यासपीठ संपूर्ण मी दादाभाऊ आज आपण जी काही मीटिंग बोलवली खरोखर ही मीटिंग चालली आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना किंवा एक शेतकऱ्यांना या ठिकाणी आपलं काम मांडण्याची किंवा व्यथा मांडण्याची या ठिकाणी संधी मिळाली. आज मी मुक्तीसाहेब या ठिकाणी हजर आहे. ज्या पद्धतीने आम्हाला पूर्व भागातून जळगाव असेल, धुळे असेल, चाळीसगाव असेल किंवा आपला मतदारसंघ माळमाता असेल या भागातून मालेगावात येण्यासाठी जी काही आजची परिस्थिती आहे आमची, आज धुळ्याहून येताना जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ दरेगावपासून तर स्टँडपर्यंत यायला लागतो आणि येताना जीव मुठीत धरून यावा लागतो. कारण मोटरसायकल चालवताना त्या ठिकाणी अनेक अपघात होतात, एकमेकाला धक्का लागतो आणि त्या ठिकाणी खूप मोठी वर्दळ असते. तर तो जो काही रस्ता आहे मुक्तीसाहेब आपणही त्या ठिकाणी लक्ष द्यावं अशी माझी तुम्हाला खास करून विनंती आहे. कारण त्या आजच्या परिस्थितीला दादा गुडघ्या एवढे खड्डे झाले आहेत त्या ठिकाणी. आता जवळजवळ 1 तास त्या ठिकाणून इथपर्यंत यायला लागतो. तर त्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी. त्याचबरोबर दैकोटा धरण असेल, आपले जे काही बंधाऱ्यामधून आपल्या माळमात्याला पाणी पोचवणार आहे एक चांगली आनंदाची गोष्ट आहे, तेही काम लवकरात लवकर होईल तर आम्ही त्याबाबत माळमातावाशी तुमचं अभिनंदन करतो. आहे साहेब, 12 गाव पाणी पुरवठा योजना जी आहे जळगाव गाळणे गावाजवळ ते 1984 मध्ये कार्यान्वित झालेली आहे. तिची क्षमता त्यावेळेस 12 गावांची होती आहे आपल्याला ज्ञात आहे. आपल्या मार्गदर्शनाने त्यातनं सोयगाव काढण्यात आलं, दाभाडी काढण्यात आलं, पण तरी सुद्धा त्याच्यावर आता 10 गावं आहेत. ती 1975 ते 85 जनगणनेवर आधारित त्यातलं सगळं वॉटर स्ट्रक्चर होतं. साहेब माझी छोटीशी विनंती आहे, ती आउटडेटेड होऊन आता त्याला 11 वर्ष झालेली आहे, म्हणजे नियर अबाउट ती 2008-2007-2008 मध्येच ती आउटडेटेड झालेली आहे. आणि अलीकडच्या वाढलेली जनसंख्या विचारात घेता गावांचा विस्तार बघता आपण
त्याच्यावर आभार असं मानतो मी की आपण जलजीवन मध्ये आपला तालुका टाकून घेतला, रुर्बन मध्ये आपण आपल्या कौशल्याने पूर्ण राज्यात फक्त मालेगाव तालुका टाकून घेतला, त्यातनं बरेचसे प्रश्न आपले मार्गी लागलेले आहेत, पण आमच्या गटाच्या आणि आमच्या भागाच्या वतीने बारागाव पाणी पुरवठा योजना ही पूर्णपणे साहेब जलजीवन मध्ये त्या गावांचा समावेश आहे, पण जलजीवन मध्ये पाणी पुरवठ्याचे अधिकारी त्याच्या इतके नॉर्म्स इतक्या कंडिशन क्रिटिकल घालतात, एखादा एमबीआर घ्या ही लाईन नाही बदलता येणार, ती नाही बदलता येणार, तर माझी अनेक वर्षापासूनची पण आपल्याला पर्सनल पण सूचना विनंती होती आणि अलीकडे सर्वांच्या समक्षही मी विनंती करतो ग्रामस्थांच्या वतीने बारागाव पाणी पुरवठा युद्ध पातळीवर त्याला स्वतंत्र निधी उपलब्ध करून ती पुनरुज्जीवित करावी ही विनंती आपण करतो। चव्हाण जी प्रतापभाऊ भुसे साहब, जो कुसुम्बा रोड जो अपना कुसुम्बा रोड से लेकर जो अपनी जूनियर थी बड़गांव तक जो रोड बना सा है, इसमें 30-40 टन 20 टन की जो व्हीकल चल रही है, इसमें साहब हमको सबसे पहले इसका पर्याय माल वो बहुत जरूरी है, क्योंकि साहब कॉरपोरेशन की तरफ से रोड का प्रोसीजर है, रोड के लिए जो निधि है वो उपलब्ध है, टेंडर प्रोसेस में है, मगर हमको आगे के लिए भी वो सलम एरिया से गुजर कर जो कॉरपोरेशन का एरिया है वो बहुत ज़्यादा बस्ती वाला एरिया है, इसमें साहब अगर ये व्हीकल यहाँ से आगे अगर जाएंगे तो बहुत आपघात होने की इसमें संभावना है। दूसरे नेशनल अथॉरिटी इससे दोनों सर्विस रोड पर लाइट लगे और उसके हाईवे पर हाई मास्ट का इंतजाम हो, जिससे हमको ऐसा नहीं कि हम मालेगांव कॉरपोरेशन के अंदर प्रवेश कर रहे हैं। सोनगांव बॉर्डर साहब इस पर दोनों तरफ सर्विस रोड बनना चाहिए, यहाँ पर अभी तक के मालेगांव शहर की एक उठती हुई आवाज है कि यहाँ पर जिस तरीके से एक्सीडेंट हो रहे हैं और जो आपघात हो रहे हैं, तो इसमें हम आपसे ऐसी अपेक्षा करते हैं कि ये नेशनल अथॉरिटी से आप दोनों तरफ सर्विस रोड बने, वहाँ पर लाइट लग जाए, हाई मास्ट लग जाए, तो इससे हम शहर के रोकने में कामयाब रहेंगे। मला वाटतं महाराष्ट्रातलं मालेगाव एकमेव असं शहर असेल की या गावात उद्यान नाही आहे, जे उद्यान डी के चौकातलं आहे ते मला वाटतं आता सध्या 2 वर्षापासून पाण्यात आहे। तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की पूर्व आणि पश्चिम भागात दोन्ही भागात एक चांगल्या उद्यानाची निर्मिती करावी, त्याच्यामुळे शहरातल्या लहान मुलांना आया बहिणींना त्या ठिकाणी त्याचा मनोरंजन या बाकीच्या गोष्टीचा लाभ घेता येईल। त्याबद्दल किती बोला किती काही करा, महानगरपालिकेत अनेक वेळा तक्रारी केल्या, परंतु मालेगाव शहराच्या स्वच्छतेकडं सगळ्यांचं दुर्लक्ष आहे, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे। मग ती मार्केट कमिटीचा असो, शहरातला कुठेही कोणत्याही भागात फेरफटका मारा राहिला, आता तो कामाच्या गुणवत्तेचा भाग आता आपणच सांगितलं की आता आपण लक्ष देणार आहोत, परंतु आधी जी कामं जी निकृष्ट दर्जाची झाली त्यांना आपण काय शासन करणार आहात, ज्यांनी रस्त्याची कामं केली किंवा जी विकास कामं केली त्यांची तर बिले धुवून गेली, माशांना काय आपण शासन करणार आहात, माशा ठेकेदारांनाच परत आपण काम देणार आहात का? म्हणून आता याच्या पुढे जेव्हा विकास कामं करणार असाल तर ते जर गुणवत्तापूर्व होत असतील तर त्याचा काही मापदंड असलं पाहिजे की किती वर्ष टिकणार ह्याची हमी त्या ठेकेदाराकडून घेतली पाहिजे, हा रस्ता किती दिवस टिकेल, हे काम किती दिवस टिकेल। या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रसाद बापू हिरे यांनी लखीपूरचा विषय काढताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सभेतून काढता पाय घेऊन सभात्याग केला। दैवी घटना झाली, त्याचा आपण सर्व पक्षी आहोत, या घटनेचं आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे आणि मृत विकास की बात करता हूं, मी आपणास असे विनंती करेन की आता आमचे भगवानजी आडाव साहेब यांनी जी कळकळीची विनंती आपणास केलेली आहे की खरोखर तो आंबेडकरी जनतेचा दलितांचा एक अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। मी आपल्याला विनंती करेन की आपण जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पना तू आहे ना, आपण तो पुतळा निर्माण करावा असे आपणास विनंती करेन। योजना आहे ती रमाई घरकुल योजना जी आपण राबवतो महापालिकेमध्ये, ही रमाई घरकुल योजनेच्या संदर्भात ज्या किचकट अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत, अनेक वर्षापासून लोकांनी प्रकरण टाकलेले आहेत, प्रकरण मंजुरीला टाकतात, कागद देतात, पेपर देतात, परंतु मालेगाव महानगरपालिकेमध्ये या रमाई घरकुल योजनेसाठी लोकांना गोरगरिबांना दीनदलितांना दीनदुबळ्यांना खूप परिश्रम करावा लागतो, हा रमाई घरकुलचा विषय साहेब
तातडीने अंतकरणापासून हा मार्ग लावला पाहिजे. सगळ्यांचं जाणं येणं असतं, रेस्ट हाऊस तर डीके चौक त्या रस्त्यावर संपूर्ण कायम अंधार आहे. रस्त्याच्या मधल्या बाजूला साईडला असेल, कोपऱ्याला असेल, कुठे का असेना, प्रत्येक रस्त्याला रस्त्याच्या बाजूला एक लाईट लागला पाहिजे आणि जेणेकरून जाणारा येणारा सक्राम घोडके जर सोडले तर मला वाटतं की इतर जेवढी या विचार मंचापासून तर समोर बसलेली जेवढी व्यक्ती आहे या सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून त्यांचा प्रवास आमच्या नंतरचा सुरू झालेला. मी सर्वात प्रथम दादा भाऊंना या ठिकाणी धन्यवाद देईल, मनापासून त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त या करता करेन. गेल्या 30-31 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये कुठल्या एखाद्या राजकीय नेत्याने अशा विषयीची एखादी सभा बोलवली असं तर माहिती नाही, पण बोलवली असं मला तरी आठवत नाही. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांची मनापासून या ठिकाणी की आपल्या घरी तोच दिवाळी दसरा, कारण शासन स्वतःच आपल्याकडे आलेलं आहे. ते विचारत आहे की तुम्हाला काय हवं. मला वाटतं त्यांना ही जी बैठक आहे या बैठकीत विजन 2050 आताचं जे गाव आहे ते तर आहेच, पण गावाची लोकसंख्या जशा पद्धतीने वाढते समस्या वाढतात, वाटर मीटर गटर हे प्रश्न निर्माण होत राहतात, पण त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने करू शकतो असा हा 2050 एक विजन एक दृष्टिकोन हा त्यांना अपेक्षित या बैठकीच्या दृष्टिकोनातून असावा. आपल्याजवळ समस्या अनेक आहेत, मला या गोष्टीची कल्पना आहे मुक्ती साहेबही आणि दादा भाऊंनाही. मालेगाव शहर हे गोर गरिबांचं शहर आहे, एक काबाड कष्ट करणाऱ्या जनतेचं शहर आहे. त्यामुळे इथे ज्या काय आपण योजना राबवण्याचा प्रयत्न करू किंवा सांगू, मला जर सांगायला सांगितलं तर मी एखाद्या प्रेसीला एखादा तरुण. या प्रसंगी MIM चे आमदार मुक्ती इस्माईल यांनी देखील कृषी मंत्री आमदार दादाजी भुसे यांच्याकडे स्वतःच्या व्यथा व सूचना देखील मांडल्या. हे मात्र विशेष काबिल नहीं था तो माँ बाप उसको संभालते हैं, उसको खर्चा देते हैं, उसकी जरूरत पूरी करते हैं. एक वक्त आता है कि जब बेटा कमाने के काबिल हो जाता है तो माँ बाप उसको अलग कर देते हैं. जो हालत है वो आपको पता है. सारी जिम्मेदारी आज मालेगांव कॉरपोरेशन की है. अभी चंद दिनों पहले मेरे कमिश्नर से मालेगांव की बदहाली को लेकर के मूलभूत सुविधा नहीं है. आज हम पक्के एरिए में रहते हैं, साफ सफाई नहीं होती, महीनों गटर साफ नहीं होती, और अगर गटर का कचरा निकाल दिया गया तो कचरा उठाने वाला कोई नहीं होता. पानी की सुविधा मालेगांव में सबको नहीं है. पक्के एरिए में जो लोग हैं उनको पीने का पानी मिल जाता है, ज़रूरत का पानी मिल जाता है, लेकिन आप दयाना देख लो, मालदा देख लो, रमज़ान पूरा देख लो, नया इस्लाम पूरा देख लो, ना वहाँ रोड है, ना गटर है, ना लाइट है, ना पानी की सहूलत है. मेरी बात हो सकता है दादा साहब को बुरी लगे, लेकिन आज जिस प्रोग्राम के लिए उन्होंने यहाँ हमें बुलाया है अपनी बात रखना मैं अपना फ़र्ज समझता हूँ. दादा साहब का ये चौथा टर्म है. कॉरपोरेशन को बने हुए काफ़ी ज़माना हो चुका. कमिश्नर साहब से चंद दिन पहले मेरी बात हुई तो उन्होंने कहा कि बुनियादी सहूलियात के लिए, मूलभूत सुविधा के लिए, रोड है, गटर है, पानी है, लाइट है, हेल्थ है, इसके लिए कॉरपोरेशन 200 करोड़ रुपया साल का खर्च करती. मेरा ऐसा मानना है कि अगर ईमानदारी के साथ 5 साल और 10 साल कॉरपोरेशन का ये जो जनरल फंड है अगर मालेगांव
कॉर्पोरेशन हद के लिए खर्च किया जाए और अच्छी तरह उसका इंतजाम किया जाए तो हमें सरकार से कोई फंड लाने की जरूरत नहीं पड़ेगी। मर्तबा चुन करके आया तो मैं माइंड से चुन करके आया। संजय गांधी निराधार योजना हमारे पालक मंत्री ने उसका ऐलान किया, कल मैंने अखबार में पढ़ा। मुझे मैं ऐसा समझता था कि जो समिति बनेगी उसका अध्यक्ष वो होता है जो वहाँ का MLA होता है, मेरा नाम नहीं है उसमें। समिति बनाई गई और ऐसे लोगों को जो कारपोरेटर भी नहीं है उनको उसका अध्यक्ष बनाया गया। दक्षता कमेटी बनेगी, मुझे ऐसी खबर मिली है कि उसमें भी मेरा नाम नहीं होगा। और अभी हमने चंद दिनों पहले ये खबर सुनी कि जो लोग सत्ताधारी पार्टी में है ऐसे MLAs को नियोजन समिति की तरफ से 2-2 करोड़ रुपया दिया जाएगा, मुझे नहीं दिया जाएगा। एक आदमी जब तक इलेक्शन है इलेक्शन है, चुन कर आने के बाद सत्ता बन जाने के बाद जो राजा होता है वो सबका राजा होता है, सिर्फ जिन्होंने उनको वोट दी है उनका ही राजा नहीं होता। लेकिन आज जो ये हो रहा है हमें ऐसा लगता है कि हम शायद सौतेले हैं, इसलिए हमें नज़रअंदाज किया जा रहा है। सर ते शेवटी नामदार दादाजी भुसे यांनी मोठ्या मनाने आलेल्या सूचनांचे स्वागत करून योग्य सूचनांचे नक्कीच निराकरण करू व मालेगावचा सर्वांगीण विकास करू असे आश्वासन यावेळी दिले। विकासाच्या संदर्भामध्ये आजच्या या बैठकी प्रसंगी उपस्थित मालेगाव शहराचे माननीय आमदार मुफ्ती इस्माईल साहेब, माननीय राजेंद्रजी भोसले, माननीय भारतजी मसले, माननीय डॉक्टर ठाकरे, माननीय भामरेजी, माननीय अवार साहेब, माननीय भारतजी चौहान, माननीय शेलार साहेब, माननीय संजयजी दुसाने आणि समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उपस्थित बांधवांनो आणि माझ्या मित्रांनो, मला वाटतं की अतिशय हसत खेळत आणि उद्याचं आपलं मालेगाव कसं असलं पाहिजे, आपल्या शहरवासियांना काय सुविधा देणं अपेक्षित आहे या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वक्त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी ठेवलेलं आहे। सर्व मुद्द्यांची नोंद मी स्वतः त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि या बैठकीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो। माझा दावा नाही की 100% प्रश्न सुटतील, परंतु येणाऱ्या महिन्याभराच्या पासून आपण केलेल्या सूचनांवर अंमलबजावणी होते आहे हे निश्चितपणे आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी दिसून येईल। मला वाटतं की बैठकीला आपलं मनोगत ठेवत असताना माननीय हरिप्रसाद गुप्ताजींच्या पासून तर माननीय आमदार मुफ्ती इस्माईल साहेबांच्यापर्यंत वेगवेगळ्या वक्त्यांनी आपले मत या ठिकाणी ठेवलेले आहेत। शेतकरी बांधवाला मारहाण झाली हा जो काही मुद्दा ठेवण्यात आलेला होता आहे आणि ज्याने मारहाण केलेली आहे त्याच्यावर कारवाईच्या संदर्भातलाही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर 1000 कोटी रुपयाच्या पुढे महाराष्ट्र सरकारने निधी ऑलरेडी या बँकेंना पाठवलेला आहे। NDCC बँकेचा फक्त जर आपण विचार केला तर 870 कोटी रुपये निधी बँकेला देण्यात आलेला आहे आणि कदाचित त्या 870 कोटी रुपयांमुळे ती बँक कुठेतरी तग धरते आहे। अपेक्षित होतं की हा 870 कोटी रुपये त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ म्हणून देण्यात आलेला आहे, त्यांना तो रिफायनान्स करणं अपेक्षित होतं। दुर्दैवाने जिल्हा बँकेने हा पूर्ण रिफायनान्स न करता माझ्या माहितीनुसार 350-400 कोटी रुपये फक्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचं परत वाटप केलं आणि साधारणतः 400 कोटी रुपये हा बँकेने कदाचित किती शिल्लक आहे किती वळवला मला माहीत नाही, परंतु ही निश्चितपणे गंभीर बाब आहे
आणि या संदर्भामध्ये सरकार मंत्री महोदयांची आम्ही सतत त्या ठिकाणी संपर्क साधतो आहोत. आठवड्यामध्ये केंद्र सरकारचे केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब नाशिकला आलेले होते आणि म्हणून महाराष्ट्राचं जे भागातलं पाणी पूर्व दिशेला जे काही गुजरात आणि पुढे समुद्राला वाहून जातं ते पाणी पश्चिम दिशेला वळवणं हा जो काही प्रकल्प आहे या संदर्भामध्ये आपण लक्ष घालावं अशी विनंती मी ऑलरेडी गडकरी साहेबांना त्या ठिकाणी केली. मागच्या 6 महिन्यापूर्वी जेव्हा दिल्लीला गेलो होतो त्याही ठिकाणी विविध खात्यांच्या मंत्री महोदयांना विनंती केली आणि मला वाटतं की कदाचित 12 तारखेच्या आसपास माननीय केंद्रीय मंत्री नामदार गडकरी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सोबत महाराष्ट्राचे जे काही विकासाचे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये बैठक घेणार आहे आणि या बैठकीमध्ये सुद्धा हा प्रकल्पाचा विचार समावेश करावा ही विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी ऑलरेडी केलेली आहे. दुसरी सूचना होती की मेडिकल कॉलेज व्हावे. 26 गाव पाणी पुरवठा योजना 10 दिवसात पाणी मिळत आहे. मला वाटतं की ही गंभीर बाब आहे. ताबडतोबीने मी उद्याच या विभागाच्या हा काही मतदारसंघ किंवा असा काही विषय नाही शेवटी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला विषय आहे आणि म्हणून उद्याच तातडीने या विभागाचे पाणी पुरवठ्याचे जे कोण अधिकारी असतील त्यांना मी ताबडतोबीने बोलेन आणि किमान 4 दिवसात एक वेळ शुद्ध पिण्याचं पाणी त्या गावांना गेलं पाहिजे त्या पद्धतीने त्याचं नियोजन करावं अशी सक्तीची ताकीद त्या संबंधित अधिकाऱ्यांना निश्चितपणे त्या ठिकाणी दिली जाईल आणि स्पेशलिस्ट जे काही डॉक्टर्स आहेत 20-21 डॉक्टरच्या पोस्ट वॅकंट आहेत आणि सर्व काम वेळेमध्ये पूर्ण करावे जे काही वर्क ऑर्डर झालेले असतील नाहीतर संबंधितांवर कारवाई करावी ही अतिशय चांगली सूचना आहे आणि मालेगाव शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे ह्या ज्या काही सूचना आपण केलेल्या आहेत निश्चितपणे याची गंभीर दखल घेतली जाईल. माननीय आढाव साहेब मग भारतजी चव्हाण भारतजी मस्ते किंवा आपल्या सगळ्यांचा आपण जो काही भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केलेला आहे मला वाटतं की सार्वजनिक या विषयावर चर्चा न करता आम्ही मी काय करतो आहे किंवा मी आतापर्यंत काय केलेलं आहे आपण एक खाजगी बैठक या संदर्भामधल्या प्रमुख सगळ्या पक्षाच्या कारण हा काही एक विशिष्ट समाजापुरता नाही मला वाटतं की संपूर्ण भारताला नव्हे तर जगाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या देशाला जी घटना दिलेली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्यामुळेच आपण सर्वजण कार्य करीत असतो आणि म्हणून या विषयाच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण बसू आणि आता बोलणं काही जास्त उचित नाही परंतु त्या बैठकीमध्ये जो काही निर्णय होईल त्या निर्णयाची अंमलबजावणी आणि पुढे मार्गक्रमण निश्चितपणे केलं जाईल ते नसतात परंतु हे हेवी जे ट्रक जातात हे 50-50, 60-60 टन माल भरलेले ट्रक त्या ठिकाणावर न गेल्यामुळे कुसुंबा रोड पण आता खराब झाला आणि जो आमचा करजगवान हाताने खडकी तसाने आणि हायवे तो रस्ता तर मागच्या 1-1.5 वर्षापूर्वीच केलेला रस्ता अख्खा रस्ता उघडून गेला आणि म्हणून त्या संदर्भामध्ये पण पाठपुरावा करतो आहे आणि साधारणतः वडगावच्या मला वाटतं की देवरे वस्तीच्या पुढे तिथून आपण आणि तसाने पासून हायवे असा बायपास आपण ऑलरेडी त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि म्हणून कुसुंबा रोड हा जो नॅशनल हायवे मध्ये आपण रूपांतर केलेला आहे. बारागाव पाणी पुरवठा योजना त्याची क्षमता वाढवावी मला आपल्याला सगळ्यांना नम्रतेने सांगायचं आहे की पाठीमागच्या काळामध्ये मी आपल्याला जी काही माहिती दिली की मालेगावच्या ग्रामीण भागाचं शहराचं जसं माहिती दिली तसं ग्रामीण भागाचंही पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला जो काही आराखडा आपण तयार केलेला आहे त्या आराखड्यामध्ये 12 गाव पाणी पुरवठा योजना 26 गाव पाणी पुरवठा योजना 39 गाव जी जिल्हा परिषदचे आहेत
त्याचे पाणीपुरवठा योजना आणि 25 गाव माळमाथा पाणीपुरवठा योजना या चारही पाचही योजनांचा समावेश या योजनेमध्ये आपण केलेला आहे आणि त्याची क्षमता वाढून आताची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या आधारे दररोज त्या गावांना पिण्याचं पाणी देता येईल अशा प्रकारचं नियोजन आणि इस्टिमेशन त्याचं आपण केलेलं आहे आणि शासन पातळीवरनं हा सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण सादर केलेला आहे. प्लस मला वाटतं की मी माहिती दिली, पुढची जी काही नॅशनल अथॉरिटीच्या संदर्भामध्ये आपण जी बैठक घेऊ त्या बैठक ऑलरेडी त्याला 4 महिने सांगून झालेलं आहे, पण कदाचित जे गोंधळ विभाग वारंवार सांगितल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हा धुळे मुंबई जो हायवे आहे या हायवेवाल्यालाही यापूर्वी 4 वेळेस सांगितलं गेलेलं आहे. आता मालेगाव मनमाड जे काही मी बोललो त्या हायवेच्याही अधिकारी ऑथॉरिटीला सांगितलं गेलेलं आहे आणि कदाचित एवढ्या महिन्याभरामध्ये यांनी या कामकाजाला जर सुरुवात केली नाही तर त्यांना मालेगावचा हिसका आपण सगळे मिळून सुद्धा निश्चितपणे आपण दाखवूया. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर